सगळेजण एकत्रित इथं दिसतोय. महेश जायकवाड असेल, मी असेल, किंवा विशाल भाऊशे असेल, किंवा या जेवढे सर्व नगरसेवक आहेत, 2019 ज्या पद्धतीने एक पक्ष त्यावेळेस पक्ष आपण उमेदवारी मागत होतो त्यावेळेस पक्षाने उमेदवारी दिली नाही, पण आज देखील अशीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कल्याण पूर्वेचा विकास ज्या माध्यमातून होत आहे तो झालेला नाही, आणि त्यामुळे आमचा सगळ्यांचा विरोध आहे. आज ज्या पद्धतीने आमचा ही संघटना इथं वाढलेली आहे, आज तुम्ही जर बघितला तर आमच्या कल्याण पूर्वेमध्ये साधारण 15-1 नगरसेवक इथं कल्याण पूर्वेत आहे. उल्हासनगरमध्ये 1 साधारण 4 नगरसेवक आणि ग्रामपंचायत आमचे 4 आहे, आणि प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये आमची संघटना आहे. 5 मिनिटाच्या कॉलवर बघा तुम्ही एवढा मोठा समूह लगेच इमिडिएटली जमा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आमचा पक्ष वाढवायचा आहे, तर पक्ष वाढवायचा आहे तर आम्हाला आमची ताकद दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतो आमच्या पक्षप्रमुखांना, पण असं असून देखील आणि अनेक असे कितीतरी इश्यूज झाले त्याच्यानंतर देखील त्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे आम्ही आमच्या नेतृत्वाला पण कळू इच्छितो की आम्ही सगळेजण बंडाच्या तयारीत आहे, आम्ही याच्या पुढे जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ. जवळजवळ उल्हासनगर, कल्याणपूर आणि मलंगड या ठिकाणचे मिळून 19 नगरसेवक आणि 4 ग्रामपंचायती आहेत. आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा आमच्या शिवसैनिकांसाठी कल्याण पूर्वसाठी हा काळा दिवस आहे की अशा भ्रष्टाचारी व्यक्तीच्या कुटुंबाला तिकीट देण्यात आलेलं आहे, उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही अनेक वेळा विरोध करून सुद्धा कल्याण पूर्वेच्या जनतेला अपेक्षित होतं की या ठिकाणी एक उमदा ज्याला या कल्याण पूर्वेचं नियोजन विजन असेल, जो हा कल्याण पूर्व अतिशय विस्कळीत पडलेला, गेल्या 15 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाले, रजिस्ट्रेशन घोटाळा असू द्या किंवा शासनाने दिलेला निधी हा स्वतःच्या घरामध्ये भरण्याचं काम केलेलं आहे त्या आमदाराने, आणि अशा व्यक्तीच्या कुटुंबाला आज उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या कुटुंबाला, तर ह्याचा आमचा विरोध आहे. आम्ही या ठिकाणी कोणताही शिवसैनिक, आम्ही पदाधिकारी, आमची मागणी आहे की हा शिवसेनेचा गड आहे, प्रत्येक वार्डामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांचे चांगल्या लोकांशी नाळ जुळलेले, आणि लोकांना नागरिकांना अपेक्षा की इथं बदल होणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये विकास व्हावा. त्यामुळे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागणी की हा कल्याणपूर्व शिवसेनेला मिळावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये या कल्याणपूर्वेचा विकास व्हावा, कारण की हा कल्याणपूर्व 10 वर्ष मागे असलेला शहर झालेला आहे, अतिशय बकाल आणि खुळमलेला शहर झालेला आहे. या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या, रस्त्यांची समस्या, तरुणांना नोकरी नाही, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. त्यासाठी नागरिकांचा आक्रोश आहे, त्याला गृहीत धरून आमचे शिवसैनिक आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमून आज आम्ही या ठिकाणी आमचं लवकरच आम्ही या ठिकाणी आमचा मेळावा लागलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न करू की थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला जाहीर करू की आमची पुढची रणनीती काय आहे.